शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी ऊसाचं बेण्याच्या संदर्भात जे आहे ते विचारणा करतायत. तर आम्ही इथं आलेलो आहे कळंब तालुक्यातलं पाडे पिंपरी ना, तर या शेतकरी महोदयांच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि त्यांच्याकडं COVSI 18121 या जातीचं जे आहे ते बेणं त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तर त्यांच्याशी चर्चा करू कशा पद्धतीने त्यांनी हे बेणं आणलेलं आहे आणि किती दिवसाचा हा प्लॉट आहे, आणि ते त्यांचा मोबाईल नंबर ते देतील. ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यांनी 18121 जे आहे ती व्हेरायटी ती इथून घेऊन जातील. बाबा, तुमचं पूर्ण नाव सांगा, मोबाईल नंबर सांगा मोठ्या. महादेव साहेबराव पाडे. मोबाईल नंबर 7620244430. बर. आता तुम्ही हे बेन हे जे ऊस आहे हे तुम्ही तुमच्या शेतातला लावला, पण त्या शेतामध्ये लावण्यासाठी तुम्ही बेन कुठून आणला? VSI वसंतदादा शिवर इन्स्टिट्यूट पुणे इथून आणलेलं आहे. त्यांच्या पावत्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. तर ह्यांनी बेन आणलेला आहे डिसेंबर 2022 मध्ये. लागवड कधी केला? लागवड लगेच दुसऱ्या दिवशीच केलं. बेन आणलं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 2022 मध्ये तुमची लागवड झाली. तर ते कधी तोडलं मग तुम्ही? म्हणजे बरोबर एक वर्ष झाल्याच्या तोडलं जे. हा, आणि मग ते तोडून इथं लावलेलं. तरी कधी ह्याची लागवड कधीची? लागवड महिना 11व्या महिन्यात का 12व्या महिन्यात? जानेवारी मध्ये. 12व्या महिन्यात का? जानेवारी आपलं जानेवारी एंडिंग डिसेंबर 2023 मध्ये लावलं. बरोबर एक वर्षाने जे आहे त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये लागवड केलेला हा प्लॉट आहे. पाहू शकता उत्कृष्ट अशी वाढ आहे, जबरदस्त अशी गर्थ जी आहे ती इथं आलेली आहे. शेतकऱ्याला 18121 त्याच्या भाषेमध्ये जर ओळखायचं म्हणलं तर काय ओळखून आहेत ह्या जातीच्या सांगा? त्याच्या खुना मेन म्हणलं तर ही जी डोळा आहे, हा डोळा गोल आहे. बरोबर आहे. आणि ह्याचा कलर जी आहे जांभळट रंगावर आहे. बर. आणि मेन दुसरा जर म्हणलं तर ह्याच्यामध्ये जी वाडा जी आहे ह्या वाड्यामध्ये थोडा पिवळा आणि हिरवट कलर दाखवित आहे. बर. वाड्याच्या हे ना हे जी पानाचं टोपण म्हणतो आपण, हे पान आणि पाण्याचं टोपण आणि टोपणाचा ह्या दोघांच्या भागात काही आहे का आणखी ओळखण्यासारखं? कान आहे वरी. हा, कान दाखवा बरं. हे कान कान आणि शेतकरी बांधवांनो आणखीन एक आहे. डोळा गोल जरी असला तरी थोडासा असा इथं हात दिल्यासारखा जो आहे तो हा डोळा, हे वैशिष्ट्य आहे 18121 चा. तर आपण पाहून घेऊ शकता आणि शेतकरी महोदयाने त्यांचा नंबर शेअर केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या ह्या भागामध्ये नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री लिमिटेड कारखाना जो आहे त्या परिसरातले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनी निश्चित संबंधित शेतकरी महोदयांना जो आहे तो संपर्क करून जो आहे तो हे ऊस घेऊन जाऊ शकता. आता किती फुटवे आहेत लागणीला? किती फुटवे आहेत त्याचे लागणीला? असे निघताना 20, 22, 25 निघतात. बर. हा, पण आपल्या ह्याच्यावर आहे की मेहनत केल्याच्या नंतर समजा 8, 10, 7, 5 शेवटपासून 8 ते 10 फुटवे राहतात. पण चांगले वजनदार फुटवे राहतात आहे का नाही? थोडस वरून व्यवस्थित जवळून घ्या चांगलं. हे व्यवस्थित एकदा पानांची जाडी जी आहे ती चांगली जाडी आहे, एकदम उत्कृष्ट अशी जाडी आहे. पानांची जाडी असल्या कारणानं अन्नद्रव्य तिथं व्यवस्थित, फोटोसिंथेसिस व्यवस्थित होतं, त्याच्यामुळं ऊस सुद्धा एकदम बाळसेदार असा चांगला जो आहे तो पोचल्या जातो. ज्या शेतकऱ्यांना हे ऊस बेणं घेऊन जायचं आहे त्यांनी निश्चित ह्यांना संपर्क साधून घेऊन जाऊ शकता. एक मिनिट, मी ह्याचे थोडंसं कानाचं इथलं दाखवेन. एकदम असं जाडसर हा असा ऊस आहे आणि आपण जर बघितलं तर हे अशा पद्धतीनं कानं जे आहेत ह्याचे येतात. हा जो भाग दिसतोय तुम्हाला आता मी झूम केलेला तर हा कानाचा भाग आहे. आपण खोडवा सुद्धा बघू जेणेकरून शेतकऱ्यांना ते सुद्धा माहिती व्हावं. शेतकरी बांधवांनो इथं बघू शकता माती जी आहे ना एकदम अशी थोडीशी मुरमाड आहे, मुरमाड रान आहे असं असून सुद्धा त्याचा खोडवा बघा. 12 फुटवे. आता मध्ये आणखीन 2-3 ठिकाणी दाखवा. असं लई मोठी बुतडी नाही, असं तुटाळ पण झालेली थोडीस जरा काय म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते हे होते ह्याच्यामध्ये, पण बऱ्यापैकी आहे. फार असं काही जास्त तुटाळ होत आहे असं नाही आहे. आता हे मोजा, 5-6 फुटे. बर, ठीक आहे. ओके, शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना ऊस घेऊन जायचं आहे त्यांनी निश्चित इथं ह्यांच्याकडे या. ह्यांच्याकडे उभा खोडवा सुद्धा आहे, ते पण तुम्ही बघा. काय झालेलं आहे, गेल्या वर्षी जरा अवर्षणग्रस्त परिस्थिती होती, पाण्याचं विदारक परिस्थिती होती, पाणी भेटलेलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हे दिसू शकतो. पण तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट पाहणी करा,
आणि जे आहे ते बेण्याचं जे आहे ते तुम्ही ह्याचा सुद्धा जे आहे ते विचार करू शकता, कारण की प्रॉमिनंट व्हॅरायटी सध्या जी आहे ती VSI ची शास्त्रज्ञ जे आहे ते सांगत आहे त्याप्रमाणे आपण ज्यांना ज्यांना बेणं आवश्यक आहे. तर आता हे जे दाखवतोय हा खोडवाय तिकडे लागणीचा ऊस आहे, तो शेतकरी महोदय विक्री करणार आहेत, त्या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवलेला आहे.